नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी खूप छान रेसिपी घेऊन आले. बरं, मी असं समजा की प्रथमच बनवली पण फार छान आमटी झाली बरं का, खूपच टेस्टी झाली. आणि शिवाय घरातील मसाला मी वापरलेला आहे इथे. तर चला, 2 चमचे इथे तीळ घ्या, 2 चमचे खसखस घ्या, ती भाजायला घ्या. भाजत आली की लगेच त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाका. हां, इतका म्हणजे जवळजवळ 4-1 चमचे असेलच. आणि त्यामध्येच बडीशोप टाका आणि अशा कलरने मस्तपैकी भाजायचा झाला पाहिजे. तर तो लगेच दळून बाजूला ठेवा मिक्सरच्या भांड्यात. आता आपण इथे आमटीची तयारी करू. तर इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे, तुम्ही हिरव्या घेतल्या तरी चालेल, वाळलेल्या घेतल्या तरी चालेल. त्या हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कांदा आणि खोबरं अशा पद्धतीने गॅसवर तसंच भाजलेलं आहे बरं का, तुम्हीही असंच भाजून घ्या. खूप छान अशी ही आमटी तयार होते. तर ते पण त्यामध्ये परतवून टाका. जेव्हा आपण मिरच्या आणि लसूण आलं परतवलं की लगेच हे पण परतवून घ्या. त्यामध्ये आठवणीने पुदिनं टाका बरं का, कुठूनही आणा पण टाका, खूप टेस्टी लागते. पुदिन्याचा फ्लेवर अतिही उग्र नाही लागत, एकदा नक्की बनवून बघा. आणि त्यातच कोथिंबीर टाका आणि ते साहित्यसुद्धा सर्व दळून बाजूला ठेवा. तर हा मसाला मी तुम्हाला दाखवते की अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते खसखस, खोबरं, ते सर्व काही दळून घेतलं आणि त्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकली आणि त्यात थोडे थोडे मसाले घालू. आता आपण थोडासा हिंग, थोडंसं लाल मिरच्या आणि लसूण दळलेलं आहे बरं का, थोडे जिरे, थोडासा कांदा लसूण मसाला घाला, चवेपुरतं मीठ घाला, तेल घाला आणि आठवणीने 2 कांदे असे छान लालसर परतून टाका. हं, आता तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. मीठ पण टाका हं आठवणीने आणि ते पण बाजूला ठेवा. आता आपण त्या मोदकाची पारी, म्हणजे आपल्याला ते वरचं फडकं बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी तयारी. तर इथे मी 1 चमचा दाळीचं पीठ घेतलं आहे मोठं, म्हणजे 1 वाटी. त्यामध्येच 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे किंवा 1 चमचा घेतलं आहे तरी चालेल. थोडं तेल घ्या, थोडासा घरातील मसाला टाका, थोडी धना पावडरही टाका आणि थोडंसं हळद हिंग टाकून पीठ मळून बाजूला ठेवा. तर इकडे परत फोडणीची तयारी देऊ. तर इथे हा बघा माझा घरातील मसाला आहे बरं का, खूप टेस्टी झाला आहे. त्याची रेसिपी ह्या आधी दाखवली आहे, तीही बघा. जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्या आणि तो मसाला फक्त बरं का, इथे दुसरे मसाले अजिबात वापरायचे नाही. हळद टाका आणि सर्व काही परतून जो लिक्विड केलेला मसाला आहे तो त्यामध्ये परतवून घ्या. आता हा मसाला आपण ऑलरेडी इतका भाजलेला होता की आता जास्त परतवायची गरज नाही. गरम पाणी टाकून चवेपुरतं मीठ आणि थोडासा किंचित गुळाचा खडा टाका, जेणेकरून भाजीला छान अशी टेस्ट येईल. तर चला आता आपण मोदकाची पारी लाटून घेऊ आणि त्यामध्ये सारं भरून घेऊ. नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवा, नक्की तुमच्या घरातल्यांना आवडेल, नाही तर खास पाहुण्यांसाठी बनवा. खूपच मस्त आहे आणि मी जास्त वेळ पण घेतलेला नाही ही रेसिपी बनवताना, अगदी 5 मिनिटाचाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर लाटताना ना तेल लावून लाटा, जेणेकरून ती पातळही लाटली जाईल आणि पटकन म्हणजे अशी सरकली जाईल. हे बघा किती छान. तर इथे मोदकाचा आकार द्या, कसाही दिला तरी चालेल, असं काही नाही, कमी देते तसाच द्यायचा. आणि मोदक भरताना फुल भरायचा, भलेही तुम्ही छोटे भरा पण फुल भरा. काय होतं नंतरून जेव्हा ते उकळले ना, मग ते असे पुचट होतात, चपटे होतात, त्यामुळे तो फुल भरलेला असला ना त्याला चपटे व्हायला कुठेही जागा राहत नाही. तर असं साध्या पद्धतीने तुम्ही मोदक भरले तरीही चालेल, पण अशाच पद्धतीने पारी करा आणि अशाच पद्धतीने ते सारण भरा. तर आता आमटी उकळायला आली आहे, त्यामध्ये आपण ते मोदक एक एक टाकून देऊ आणि 5 मिनिटाची वाफ घेऊ. तुम्हाला सांगते, आहा हा, तुम्हाला मी खरंच माझ्या मसाल्याचा जो सुगंध घरात सुटला आहे ना, त्याचं मी असंच तोंडाने माझ्या सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही तो मसालाही बनवाल आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपीही बनवाल, तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच रेसिपी झालेली आहे, घरातल्यांना खूप आवडलेली आहे. आणि आठवड्यातून खरं सांगते मनापासून की मी 2 वेळा ही रेसिपी बनवलेली आहे. खूप दिवसापासून चाललं होते की आपल्याला मोदकाची आमटी बनवायचीच बनवायची, निवांत असा वेळ काढला आणि मस्त अशी ही आमटी बनवली, घरातले खूप खुश झाले. नक्की तुम्हीही बनवा. रोज 12 वाजता अशा छान छान रेसिपी दाखवत असते 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, तो बघताय का, तो बघत जा. आठवणींनी रेसिपी बघून छान अशी कमेंट करा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईबही करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. नक्की एकदा अशी आमटी बनवा आणि कशी झाली ते कळवा. मी खरं सांगते की आमटी खूपच अप्रतिम झालेली आहे. आणि माझी मसाल्याची पण रेसिपी बघा, तो तर सुगंधित मसाला झालेला आहे. 8 दिवस झाले मसाला बनवून, तरीही घरातील वास गेलेला नाही, इतका छान झालेला आहे. तेव्हा मी पुन्हा येईल अशा छान छान रेसिप्या घेऊन. बाय.